वीस तारखेला विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे त्यासाठी आता प्रचाराला वेग आलेला आहे मी आहे सध्या अचलपूर विधानसभेमध्ये अचलपूरमध्ये विद्यमान आमदार बच्चू कडू हे चार वेळा या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि पाचव्यांदा ते रिंगणात उतरलेले आहे आणि विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी जी तिसरी आघाडी उभी केलेली आहे परिवर्तन महाशक्ती म्हणून एकशे बावीस ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले ज्यामध्ये प्रहारचे चाळीस उमेदवार हे रिंगणामध्ये आहे आणि साहजिकच जर चाळीस एकशे बावीस उमेदवार रिंगणात उतरले त्यामुळे बच्चुकडूंना प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांच्या प्रचार सभा घ्यावा लागतात त्यामुळे अचलपूर जिल्हा अचलपूर विधानसभेमध्ये जे प्रचाराची धूर आहे ते बच्चू कडू यांच्या पत्नी डॉक्टर नैना ह्या सांभाळत आहे सध्या प्रचाराला आलेल्या आहे नयना वैनी आपण त्यांच्याशी बोलूया बच्चू कडूंनी तिसरी आघाडी उभी केलेली आहे काय कारण असं वाटते तुम्हाला की त्यांना तिसरी आघाडी उभी करायला राजकारण हे सामान्य माणसाला केंद्रबिंदू बनून झालं पाहिजे नेत्यांच्या पक्षांच्या या सगळ्या गदारोळात कधीकधी सामान्य माणसाचा शेवटच्या माणसाचे जे प्रश्न आहे ते दुर्लक्षित होतात आणि म्हणून तिसऱ्या आघाडीच्या रूपानं कार्य कार्यकर्ता असेल जो वर्षभर झटत असतो सामान्य माणूस असेल तर दिव्यांग असेल महिला असतील विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असतील विकासाच्या मुद्द्यावर राजकारणाची दिशा असली पाहिजे आणि सामान्य माणूस हा त्या त्यामधील निर्णायक घटक असला पाहिजे या उद्देशानं तिसऱ्या आघाडीचं निर्माण आहे या विधानसभेत जर पाहिलं तुम्ही तर एक एक आहे तो सेफ आहे बटोंगे तो कटोंगे असे अनेक मुद्दे येत आहेत तुम्हाला वाटते की याच अर्थाने निवडणूक लढली पाहिजे का विकासावर गेली पाहिजे निवडणूक ही विकासावर असली पाहिजे आणि अचलपूरसाठी गोष्ट करायची तर इथला मतदार फार सुज्ञ आहे अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या आणि भारताच्याही लोकशाहीत खरं म्हणजे अचलपूर मतदारसंघ हा एक उदाहरण आहे की इथे सामान्य माणूस हा लोकप्रतिनिधीच्या पाठीशी खमकेपणानं उभा आहे कारण लोकप्रतिनिधी चोवीस तास सामान्य माणसासाठी उपलब्ध आहे त्यामुळे हा मतदारसंघ हा लोकशाहीसाठी भूषणावह आणि उदाहरणीय असा मतदारसंघ आहे निवडणूक ही कोणत्याही क्षणिक मुद्द्यावर न घेता सामान्य माणसाच्या जीवनाच्या समस्यांवर आणि त्याच्या विकासावर असली पाहिजे काय वाटते तुम्हाला चार वेळा या ठिकाणी बच्चू कडून नेतृत्व केलेले, आहे पाचव्यांदा ते रिंगणात उतरलेले काय वाटते तुम्हाला काय राहील चित्र पाचव्यांचा निश्चितच प्रहारचा बच्चूजींचा आणि कार्यकर्त्यांचा सामान्य माणसाच्या आशीर्वादाचा विजय असेल ही आम्हा सर्वांना विजयाची खात्री आहे कारण निवडणुकीच्यासाठी म्हणून सहा महिन्याआधी बाहेर आलेला हा उमेदवार नाही किंवा त्याचा कार्यकर्ता नाही एखाद्या वेळी घरातला मुलगा तरी आईवडिलाच्या फोनवर लगेच उत्तर देईल हे सांगता येत नाही पण प्रहारचा गावागावातील कार्यकर्ता तितका सजग आहे तो लोकसेवेमध्ये तत्पर असतो आणि सामान्य माणसाला मागच्या वीस वर्षांपासून याची जाण आहे की बच्चू कडू आपल्यासाठी नेहमी हजर आहे त्याचा कार्यकर्ता आपल्याशी जुळलेला आहे त्यामुळे पाचव्यांदा सुद्धा पाचव्या क्रमांकाची बटन आणि अचलपूर मधील सामान्य जनता लोकप्रतिनिधी म्हणून बच्चूजींना विधानसभेत मागील अनेक दिवसापासून तर असे जे आरोप होता तर तेव्हा तुम्हाला एक पत्नी म्हणून बोलण्यासाठी नाही आहेत पहा ज्यांना विकासाचे मुद्दे बोलण्यासाठी नाही आहेत ते अनेक मुद्द्यांना यावेळेस बोलतील अनेक विविध राव कळू यांची बारा एकर शेतीवर मुलगी दिली होती कारण त्या माणसामध्ये काम करण्या प्रचार करताय प्रश्न तुम्ही प्रचार करताय महिला काय प्रतिसंबी होतो कारण तुमच्या या रॅलीमध्ये बघतो मुस्लिम समाजाच्या महिला सगळे समाजातील महिला आहेत तर काय रिस्पॉन्स येतो आणि काय वाटते तुम्हाला प्रहारचं काम हे विशिष्ट जातीधर्मासाठी नाही आहे तर ते सर्वसामान्यांसाठी आहे त्यामुळे प्रत्येक जातीधर्माला हा विश्वास आहे की आपण जेव्हा बच्चूजींकडे जाऊ किंवा प्रहारकडे जाऊ तेव्हा ते तुझी जात कोणती किंवा धर्म कोणता हे विचारणार नाही तर माणूस म्हणून ते आमच्या समस्येसाठी राहतील जात धर्म बाजूला ठेवलं विरोधक जरी असला की ज्याने मागच्या वेळी त्यांना मत मारलं नाही आणि तो जरी कामासाठी आला तरी ते त्यांचंही काम करतील हे विरोधकालाही ठाऊक आहे त्यामुळे सामान्य माणूस हा त्यांच्याकडे या सगळ्या वलयाच्या पलीकडे जाऊन पाहतो आणि म्हणून हा सगळा प्रतिसाद आणि या सर्व लोकांची साथ आमच्यासोबत नेहमी आहे शेवटचा प्रश्न राणा दाम्पत्य नेहमी बच्चू कडूवर टीका करतो आणि त्यांच्या विरोधात आता बच्चू कडूने आता प्रतिक्रिया दिली की मी जे प्रीती बंड आहे ज्या शिवसेनेच्या बंडखोरी केल्या त्या उभ्या आहे त्यांच्या समर्थनार्थ मी प्रचार उतरणार आहे आणि तुम्ही सुद्धा उद्या भातकुलीमध्ये सभा घेणार आहे काय वाटते तुम्ही प्रीती प्रीतीताई स्वर्गीय आदरणीय संजयजी बर्ण यांच्या पत्नी आहे आणि संजू भाऊ आणि बच्चूजींचा प्रवास शिवसेनेपासून शिवसैनिक म्हणून सोबत झाला आहे स स्वर्गीय संजय भाऊ हे सुद्धा लोकनेता होते तळागाळातील माणसाच्या प्रश्नांची त्यांना उत्तमपणे जाण होती आणि ज्या ज्या नावाने तुम्ही म्हणतायत की ते प्रहारवर आणि बच्चूकडूनवर टीका करतात त्यांनी कधीतरी कामाच्या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे कधीतरी विकासाच्या मुद्द्यांवर बोललो पाहिजे हे सोपं नसतं वीस वर्षापासून प्रहारनं जे काही काम केलं रात्रंदिवस आमची पोरं धावतात हे बोलायला आरोप करायला आणि अनेक आरोपांचा धुडवडा उडायला फार सोपं असतं पण त्या पातळीवर जाऊन काम करायला याला टाकी तुटतात रक्ताचं पाणी करावं लागतं त्यामुळे प्रीती या त्यांच्या स्वर्गीय पतींच्या लोकसेवेचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवतील हा मला विश्वास आहे आणि म्हणून एक महिला म्हणून मी माझ्या त्या बहिणीसाठी उद्या सभा घेते या होत्या डॉक्टर नयना बच्चू कडू ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली कॅमेरामॅन अमोल देशमुखचं प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा উকটা ডোলে, বখা নিট.